Hello students and welcome to the English class of 6th standard and today we are doing poem number 2.1 the clothes line okay acha poem cha naam hai the clothes line tacha adi sagalyat adi please share and subscribe the channel subscribe yasathi kara ki pudche lessons tumhala easily miltil bell icon press kara ani jena konala garaj ahe ya lesson ji tumche 6th standard che friends tancha barobar ha lesson hi poem share kara आणि 6th स्टँडर्ड चे सगळे लेसन ज्याची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ओके सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट विथ द पोयम द क्लोथ्स लाइन बाय शार्लोट ब्रूट कोल ओके या कवयित्रीचं नाव आहे सो द क्लोथ्स लाइन म्हणजे काय जी दोरी आपण ज्यावर कपडे वाळत घालतो त्याला क्लोथ्स लाइन म्हणतात तर त्याविषयी ही कविता आहे त्या कवयित्रीच्या मनाचे इमॅजिनेशन ते कपडे वाऱ्याने उडताना ते कसे दिसतात तिच्या मनात जे जे येते ते सगळं या कवितेत एक्सप्लेन केलेलं आहे ओके तिने तिचे विचार मांडलेले आहेत या कवितेमार्फत द क्लोथ्स लाईन हँड इन हँड दे डान्स इन अ रो हायदर अँड थायदर अँड टू अँड फ्रो तर कपडे वाळत घातल्यानंतर ते एकमेकांचे जणू काय हात धरून नाचतायत एका लाईनीत एका रांगेत एकमेकांचा हात धरून डान्स करतायत असं तिला वाटतंय ओके हँड इन हँड दे डान्स इन अ रो रो म्हणजे एका लाईनी हायदर अँड थायदर अँड टू अँड फ्रो हायदर अँड थायदर म्हणजे हा नाचण्याचा प्रकार नाचताना ते कसे दिसतात इकडे तिकडे हायदर अँड थायदर पुढे आणि मागे टू अँड फ्रो ओके फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे ग्रो अवे दे गो फ्लिप फ्लॅप फ्लॉप हे आवाज येतात ओके कपडे वाळत घातल्यावर ओले असताना कसा आवाज येतो मोठा वारा आल्यावर तसा त्या आवाजाचं स्वरूप आहे फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो ते जणू काय उडून जात आहेत असं वाटतंय फ्लटरिंग क्रिचर्स एज व्हाईट एज स्नो तर पांढरे शुभ्र कपडे या कवितेत त्या दोरीवर घातलेले आहेत असं त्या कवितेने सांगतायत सो दे आर एज व्हाईट एज स्नो स्नो म्हणजे बर्फ पांढरा शुभ्र बर्फ जणू असा त्यांचा रंग आहे आणि ते फ्लटरिंग क्रिचर्स म्हणजे ते फडफडणारे जीव आहेत असं जणू त्याचा भास होतोय पांढरे शुभ्र दोरीवर वाळे घातलेले जिवंत जीव असं ते वाटतायत ओके फ्लटरिंग क्रिचर्स एज व्हाईट एज स्नो लाईक रेस्टिव हॉर्सेस दे केपर अँड प्रान्स लाईक फेरी टेल विच इज दे वाइल्डली डान्स रेस्टिव हॉर्सेस म्हणजे रेस्टलेस अनेबल टू रिमेन स्टील म्हणजे एका जागी शांत न उभे राहणारे घोडे अगदी चुळबुळ करणारे उतावळे ओके लाईक रेस्टिव हॉर्सेस दे केपर अँड प्रान्स केपर अँड प्रान्स म्हणजे तिथले तिथे डान्स करणं लाईक फेरी टेल विच इज दे वाइल्डली डान्स आणि ते कपडे आपल्या जी परिकथा असतात त्याच्यामध्ये जी विलन असते विच असते राक्षसीन असते तिचा असा भयानक डान्स दाखवलेला असतो तसे पण ते कपडे वाटतात ओके ते त्या घोड्याप्रमाणे पण वाटतात एका जागेवर नाचणारे आणि त्या परिकथेतल्या राक्षसीन बाई किंवा विच हिच्यासारखे पण ते दिसतात ते कपडे वाळत घातलेले दोरीवर ओके राऊंडेड इन फ्रंट बट हॉलो बिहाइंड दे शिवर अँड स्किप इन द मेरी मार्च विंड तर राऊंडेड इन फ्रंट म्हणजे आता समजा एखादे टी शर्ट किंवा शर्ट घातलेला असतो वाळत तो असा फुगलेला असतो हवे त्याच्या आतमध्ये हवा गेलेली असते अँड राऊंड झालेला असतो फुगलेला दिसतो पण आतमध्ये हॉलो असतो हॉलो म्हणजे पोकळ आतमध्ये हवा असते सो राऊंडेड इन फ्रंट बट हॉलो बिहाइंड दे शिवर अँड स्किप इन द मेरी मार्च विंड तर ते थरथरतात आणि जणू काही खाली दोरीवरून पडतात की नाही दे स्किप होतात की काय असं वाटतंय आणि दे शिवर म्हणजे कुडकुडणं किंवा थरथरणं वाऱ्याने हलतायत दे शिवर अँड स्किप इन द मेरी मार्च विंड म्हणजे मार्च मध्ये जी हवा असते ती एकदम प्रसन्न असते चांगली असते चांगलं वातावरण असतं तर त्या वातावरणात हे कपडे अशा प्रकारे हलतात दोरीवर घातलेले कपडे अशा प्रकारे रिएक्ट होतात वन्स आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली स्ट्रगलिंग सो वाइल्डली टिल शी वॉज फ्री तर एकदा त्या कवयित्रीने त्या कपड्यांना बघितलं की ते एवढे छान एक्साइट होऊन डान्स करत होते वन्स आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली स्ट्रगलिंग सो वाइल्डली टिल शी वॉज फ्री तर ते कपडे एकदा कवयित्रीने बघितलं की ते खूप एक्साइट होऊन डान्स करत होते अगदी अति आनंदित होऊन नाचत होते दोरीवर आणि स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत होती स्ट्रगलिंग सो वाइल्डली अगदी स्वतःला त्या दोरीपासून सोडवण्यासाठी स्ट्रगल करत होती सो वाइल्डली म्हणजे व्हेरी विगरसली अगदी आटोकाट प्रयत्न करत होती
अँड टील शी वॉज फ्री, म्हणजे अगदी सुटेपर्यंत तिचा प्रयत्न चालला होता त्या कापडाचा दोरीवरचा, की शी वॉज डान्सिंग इन द वे दॅट शी वॉन्टेड टू गेट फ्री. तिला तिथनं मोकळं व्हायचं होतं, दोरीवरून उडून जायचं होतं. ओके, देन लिव्हिंग पॅक्स अँड क्लोथ लाईन बिहाइंड हर शी फ्ल्यू लाईक अ बर्ड अँड नो वन कॅन फाइंड हर. आणि त्याच्यानंतर ती एकदाची सुटून उडून गेली. पॅग्स म्हणजे ती चिमटे, आपण जे कपड्यांना लावतो त्याला पॅग्स म्हणतात. अँड क्लोथ लाईन, तर ती पॅग्स ते चिमटे आणि ती दोरी सोडून ती उडून गेली. तिच्या मागे राहिले ते चिमटा आणि ते दोरी मागे राहिल्या. क्लोथ लाईन बिहाइंड हर, लिव्हिंग द पॅग्स अँड क्लोथ लाईन बिहाइंड हर शी फ्ल्यू लाईक अ बर्ड. ती एका पक्ष्यासारखी उडून गेली अँड तिला कोणी शोधू शकलं नाही. अँड नो वन कुड फाइंड हर अँड नो वन कॅन फाइंड हर. आय सॉ हर ग्लीम लाईक अ सेल इन द सन फ्लिपिंग अँड फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन. तर कवयित्री तिला ते उडताना बघत होती, ती अशी चकाकून एकदम पांढरं शुभ्र, ग्लीम म्हणजे शाईन होणं. ओके, शी सॉ हर ग्लीम शाईन होताना, उडताना शाईन होताना तिला बघितलं. लाईक अ सेल, एखाद्या दूरवर आकाशात उडताना बघितलं. लाईक अ सेल इन द सन फ्लिपिंग अँड फ्लॉपिंग फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन. तर ती तसा आवाज करत, एकदम फ्लिप फ्लॅप आवाज करत एकदम आनंदाने ती उडून गेली. नोबडी नोज वेअर शी नाव कॅन बी हिड इन अ डिच ऑर ड्राउन इन अ सी. आता कोणालाच माहित नाही ते तो कपडा कुठे गेला. ओके, तो डबक्यात पडला, डिच म्हणजे डबकं, किंवा एका समुद्रामध्ये बुडून गेला. ड्राउन म्हणजे बुडणं आणि समुद्र सी. सो हिड इन अ डिच, एका डबक्यात लपून बसलाय किंवा समुद्रामध्ये बुडून गेला, हे कोणालाच माहित नाहीये. नोबडी नोज वेअर शी नाव कॅन बी हिड इन अ डिच ऑर ड्राउन इन अ सी. शी वॉज माय हँडकरचीफ नॉट लॉंग अगो बट शील नेव्हर कम बॅक टू माय पॉकेट आय नो. तर जे उडून गेलं ते त्या कवयित्रीचं पोएटेसचं हँडकरचीफ होता, रुमाल होता, आणि तो आत्ता तिचा रुमाल राहिलेला नाहीये, तो उडून गेला आणि तो परत कधीही तिला मिळणार नाही ह्याची तिला जाणीव आहे. ओके, बट शील नेव्हर कम बॅक टू माय पॉकेट आय नो. तर माझ्या खिशामध्ये तो रुमाल परत कधीही येणार नाही याची मला कल्पना आहे. तर अशी ही कविता आहे छोटीशी, आणि खाली मिनिंग दिलेले आहेत. रेस्ट केपर म्हणजे लिप स्किप ऑर डान्स अबाउट इन अ लाईव्हली प्लेफुल मॅनर. प्रान्स म्हणजे पण वॉक टू मूव विथ हायली स्प्रिंगिंग स्टेप्स. वाईल्डली म्हणजे हिअर इट मीन्स व्हेरी हार्ड अँड व्हायलंट. पॅग्स म्हणजे पिन्स यूज टू सेक्युअर समथिंग इन प्लेस, एज फॉर एक्झाम्पल क्लोथ्स ऑन द क्लोथ्स लाईन. रेस्टिव म्हणजे रेस्टलेस, फिजिटी, अनएबल टू रिमेन स्टील. ओके, तर I'll be back with the next poem or lesson in the next video. Till then, take care and bye-bye.